प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याने पुढील महिन्याभरात किमान 2 वेळा शासकीय टीमकडून आरोग्य चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. COVID-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. या 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड गोष्ट आहे. यासाठी प्रत्येकाचं घर शोधणं ही कठीण बाब असली तरी शक्य आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वार्डची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापू शकतो. याद्वारे प्रत्येक घराची आणि त्यातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी आपण करू शकतो. पुढील महिन्याभरात या लोकप्रतिनिधींनी किमान 2 वेळा लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आपली टीम पाठवावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या योजनेसाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी काम करतील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात. हे लोक प्रत्येक घरातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरोघरी जाऊन त्यांच्या घरातील सदस्यांच्या आरोग्याबाबत साधारणतः विचारपूस करतील. यामध्ये घरात 85 पुढील किती सदस्य आहेत, त्यांची ऑक्सिजन लेवल काय आहे, त्यांच्यासह इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का. जर काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून द्यायची. त्यानंतर यावर पुढील उपचार काय करायचे, कुठे करायचे, याचं मार्गदर्शन शासकीय टीम त्यांना करेल. मुंबईत ज्या प्रकारे चेस द व्हायरस ही योजना राबवली जात आहे, त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाईल असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.